शिरोळ तालुक्यातील बहुतांश गावांना महापुराचा चांगलाच फटका बसला. शासन सर्वच घटकांना योग्य तो न्याय देईल. माजी आमदार उल्हास पाटील यांनी आश्वासन दिलेलं आहे. शिरोळ तालुक्यातील बहुतांश गावांना महापुराचा फटका मोठ्या प्रमाणात बसला. यातून सावरण्यासाठी शासन सर्वच घटकांना योग्य तो न्याय देईल अशी अपेक्षा माजी आमदार उल्हासदादा पाटील यांनी व्यक्त केली. ते बस्तवाड, अकीवाड, राजापूर, राजापूरवाडी, खिद्रापूर, टाकळी, दानवाड, जुने दानवाड इथं पूर ओसरल्यानंतर नुकसानीची पाहणी करण्यास आले होते. त्यावेळी ते बोलत होते. उल्हासदादा यांनी पूरग्रस्त लोकांची मतं आणि अडचणी जाणून घेतल्या. पूरग्रस्तांच्या व्यथा शासन दरबारी मांडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही देखील यावेळी त्यांनी पूरग्रस्तांना दिली आहे. भागाची पाहणी करत आता मी हेरवाडपर्यंत आलो. गेल्या 4 दिवसापासून पूर ओसरायला सुरुवात झालेली आहे. खऱ्या अर्थानं अतिशय भीषण अशा पद्धतीचं वास्तव आज आपल्यासमोर यायला लागलं. बस्तवाडसारखं गाव असेल किंवा राजापूर, खिद्रापूरसारखी गावं असतील, जुने दानवाडसारखी गावं असतील, तिथल्या पिकाची जर आपण अवस्था बघितली तर अतिशय बिकट आणि दाहक अशा पद्धतीचं वास्तव आता आपल्यासमोर यायला लागलं. प्रशासनाच्या माध्यमातून अजूनही त्या गावामध्ये चारा पाण्याची व्यवस्था झालेली नाही. लोक अक्षरशः हतबल झालेत. मला मगाशीच कळालं की काही कारखान्यांच्या छावण्यामधल्या जनावरांना आता गावाकडं आणि घराकडं परत जायला सांगण्यात आलं. गेल्यानंतर ती जनावरं बांधायची कुठं आणि त्या जनावरांना पशुखाद्य कुठलं घालायचं किंवा चांगला चारा कुठनं घालायचा हे एवढा दाहक प्रश्न लोकांच्या समोर तयार झाला आहे. सरकारला आमची विनंती आहे, आजच मला वाटतंय कॅबिनेट संध्याकाळी काहीतरी होणार आहे आणि या कॅबिनेटमध्ये या सगळ्याच तमाम उद्योगापासून व्यवसायापासून शेती व्यवसाय करणाऱ्या तमाम किंवा दूध व्यवसाय करणाऱ्या आमच्या तमाम माता भगिनींना शेतकऱ्यांना एक चांगला निर्णय अपेक्षित आहे की आम्हाला खऱ्या अर्थाने या सगळ्या महापुराच्या दारुण अवस्थेमधनं वाचवायला महाड शासन समर्थ आहे. अशा पद्धतीचा निर्णय होईल अशी मला आशा वाटते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.